उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। कोरोना काळापासून प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या 4-5 वर्षापासून झाल्या नसल्याने सध्या सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये बदलीचं सत्र चालू असून आज चांदवड येथील पोलीस स्टेशनमध्येही गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत असलेल्या तब्बल 17 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात। चांदवड पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे चांदवड पोलीस स्टेशनच्या परिसरात उपपोलीस अधीक्षक सविता गर्जे यांनी आज या सर्व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आली होती। यावेळी सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंब यांचे चांदवड पोलीस स्टेशनतर्फे शाल श्रीफळ देऊन गेल्या 7 वर्षांपासून चांदवड शहरात केलेल्या कामाबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत गेल्या 7 वर्षांच्या कार्यकाळात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या कामाचा अनुभव सांगितला। येणारे सर्व मित्रांना त्यांचं हार्दिक स्वागत, जाणाऱ्या मित्रांना शुभेच्छा। 7 वर्षे सर्व एकत्र राहिले, काहीतरी कोणातून माझ्याकडून किंवा आज कोणाकडून काही जोड करून म्हणलं गेलं असं सर्वांनी मोठ्या मनाने माफ करावा। जाता जाता एक वाईट घटना होती, तेवढं वाईट वाटतं। बाकी माझी दोन शब्द संपवून इकडे कमसे कम 7 वर्ष सगळे एकत्र राहिले। नवीन आलो तेव्हा काही कामं वगैरे एवढं माहीत नव्हतं, काही ट्रॉफिक केलेलं होतं। तिथं चांगल्या प्रकारे कामं शिकलो, सगळ्या लोकांनी लोक खूप साथ दिली आणि खूप सहकार्य। 3 महिन्यात मला जास्त 3 आठवड्यात मला जास्त अटॅचमेंट झाले, तर तुम्हाला 5 वर्षात किती अटॅचमेंट झाली असेल एकमेकांची याचा अंदाज येऊ शकतो। म्हणजे प्रत्येकाला सोडताना मला असं वाटतं की याला नको सोडायला, याला नको सोडायला, हा खूप चांगला आहे। सगळ्यांना सोडणं भागच आहे। तुम्ही बदलीच्या ठिकाणी जा, तिथे प्रत्येकजण जसं म्हटलं इकोपा खूप होता, एकमेकांना मदत करत होते। तसं ॲक्च्युली मला प्रत्येकांमध्ये दिसलं असं, म्हणजे कधी मला कोणी असं म्हटलं नाही की नाही हा माझा भेट नाही किंवा मॅडम मी नाही करणार। आता नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना माहिती नसतं हा अधिकारीचा कोणता भेट कोणाकडे, पण आतापर्यंत मला एक जण पण नाही बोललं की नाही मॅडम मी माझ्या भेटमधलं नाही, तुम्ही यांना यांना फोन करा। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी धनंजय पाटील, चांदवड।